इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या प्रगती पुस्तकावर वर्गोन्नत असा उल्लेख करण्यात येणार आहे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दोन हजार वीस आणि एकवीस या शैक्षणिक वर्षामध्ये प्रत्यक्षात शाळा सुरू झाल्या नाहीत विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरू होतं त्यामुळं या शैक्षणिक वर्षामध्ये कोविड नाईन्टीन अपवादात्मक परिस्थितीमुळं पहिली ते आठवीच्या बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ नुसार वर्गोन्नत बाबत मार्गदर्शक सूचना असलेला निर्णय शासनानं जाहीर केला असून पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या प्रगती पुस्तकावर वर्गोन्नत असा उल्लेख करण्यात येणार आहे कोरोनाचा संसर्ग कायम असल्यानं गेल्या शैक्षणिक वर्षामध्ये पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची शाळा एकही दिवस प्रत्यक्षात भरली नाही गेल्या काही महिन्यांपासून पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढल्यानं शासनानं थेट आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला असून याबाबतचा आदेश काढल्यावर नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीतही हाच निर्णय घेण्यात आला परीक्षा न घेताच विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करणार असल्यानं विद्यार्थ्यांच्या प्रगती पुस्तकावर काय नोंद असेल याची विद्यार्थ्यांसह पालकांना देखील उत्सुकता लागली होती परंतु शिक्षण विभागानं याबाबत लेखी आदेश काढून इतर कोणताही शेरा देण्याऐवजी आर टी ई कायद्यानुसार वर्गोन्नत असा शेरा देण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळं शिक्षकांनी देखील सुटकेचा निश्वास टाकला आहे कोरोनामुळे शाळा प्रत्यक्षात सुरू न झाल्यानं यावर्षी विद्यार्थ्यांच्या प्रगतीपत्रकावर वर्गोन्नत असा उल्लेख राहणार आहे